नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी चरित्र सारामृत कसे करावे अकरा एकवीस एक्कावन्न किती करावे नियम कोणते आहेत कोणते लाभ होतात किती दिवसात इच्छा पूर्ण होतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत कारण हे प्रश्न आपल्यासारख्याच स्वामी भक्तांचे स्वामी सेवकांचे असतात मित्रांनो स्वामी चरित्र सारामृत याची पोथी मिळते स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात किंवा सध्या ऑनलाईनसुद्धा मिळते गुरुचरित्र आणि स्वामीचरित्र यामध्ये भरपूर फरक आहे गुरु गुरुचरित्रामध्ये गुरुदेव दत्ताचे वर्णन आहे आणि स्वामीचरित्रामध्ये आपल्या स्वामींचे वर्णन आहे आता हे कसे करावे तर कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हे सुरू करावे गुरुवारच्या दिवसापासून सगळ्यात आधी सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा देवघरासमोर बसावे पाटावर स्वामी चरित्र सारामृत पोथी ठेवावी पूजा करावी पोथीची स्वामींची पूजा करावी आणि स्वामींना हात जोडून नमस्कार करून प्रार्थना करावी की आजपासून मी स्वामी सार अमृत या ग्रंथाचे वाचन करत आहे तुमच्या ज्या इच्छा असतील ज्या अडचणी असतील ते सर्व बोलावं आणि एक ठरवावं की कि तुम्ही किती पारायण कराल एक पारायण संपूर्ण पारायणमध्ये एकवीस अध्याय असतात हो स्वामीचरित्र सारामृतमध्ये एकवीस अध्याय आहेत तर एकवीस 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 तुम्हाला किती करायचे आहेत अकरा करायचे एकवीस करायचे की एक्कावन्न करायचे हे तुम्ही ठरवायचं आणि ते बोलायचं की मी अकरा करत आहे एकवीस करत आहे एक्कावन्न करत आहे एकशे एक करत आहे हे तुम्ही बोलायचं आणि नमस्कार करायचं आणि मग वाचायला सुरुवात करायची हे फक्त पहिल्या दिवशी करायचं आता याचे नियम कोणते तर जसे गुरुचरित्राचे खूप कठीण नियम आहेत तसे स्वामीचरित्राचे नियम नाही फक्त एक दोन नियम पाळायचे ते म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवण आपण करायचं आणि पारायण जेव्हा आपण करत असू स्वामीचरित्र सारामृतचे तेव्हा स्वामींना सकाळी संध्याकाळी नैवेद्य नक्की दाखवायचा उपवास करायचा नाही करायचा असेल करू शकतात पण असा कोणता नियम नाही की उपवास करावाच लागतो असं काहीच नाही एकच भाजी खायची असं सुद्धा नाही तुम्ही काहीही खाऊ शकतात फक्त ते शुद्ध शाकाहारी हवं दुसरा नियम आहे की व्यसनी माणसाने व्यसन करून हे करायचं नाही जर हे सुरू आहे तर व्यसन नाही करायचं शाकाहारी जेवण करायचं घरात कटकटी भांडण होता कामाने शुद्ध पवित्र घर ठेवावं असे नियम आहेत सोपे सरळ नियम आहेत आता तुम्ही रोज तीन अध्याय वाचू शकतात किंवा बरेचसे लोक तर एकवीस अध्याय एका दिवसात सुद्धा वाचतात पण या धावपळीच्या जीवनामध्ये ते करणं शक्य नाही तर तुम्ही तीन तीन अध्याय रोज वाचले तर तुमचे सात दिवसात एक पारायण होतं म्हणजे एकवीस अध्याय आहेत तर सात्विक एकवीस म्हणजे सात दिवसात तुमचे एक, एक पारायण होतं आठव्या दिवसापासून पुन्हा नवीन तीन तीन अध्याय वाचा असं तुम्ही अकरा पारायण करू शकतात एकवीस पारायण करू शकतात किंवा एक्कावन्न पारायण करू शकतात किंवा नाहीच जमत असेल तर एक पारायण सात दिवसात केलं तरी चालतं आता दुसरी गोष्ट म्हणजे याचे उद्यापन कसे करायचे जेव्हा संपेल तेव्हा सातव्या दिवशी किंवा किंवाही संपेल तर उद्यापन काही मोठं करायचं नसतं फक्त एक गोडधोड नैवेद्य करायचं स्वामींना दाखवायचा नमस्कार करायचा प्रार्थना करायची पोथी व्यवस्थित बांधून ठेवून द्यायची बस एवढं छोटंसं आहे काही दानधर्म करता येत असेल तर तेही सुद्धा तुम्ही करू शकतात आता कोणते लाभ होतात तर लाभ जे आपण बोलतो संकल्प सोडतो पहिल्या दिवशी ते नक्की पूर्ण होतात स्वामींचा साक्षात्कार होतो फक्त परिपूर्ण हे आपण करायला पाहिजे श्रद्धेने करायला पाहिजे किती दिवसात इच्छा पूर्ण होतात तर बऱ्याचशा भक्तांना पारायण सुरू असतानाच गोड बातम्या कळतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात किंवा पारायण झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला याचे लाभ नक्की होतील तर नक्की सगळ्या भक्तांनी ज्यांना गुरुचरित्र जमत नसेल त्याचे नियम कठीण असल्यामुळे तर हे श्री स्वामी चरित्राचे पठन नक्की करावे तुम्हाला नक्की याने लाभ होतील श्री स्वामी समर्थ